इमल मदन तातोडे. हा आम्ही गेलो 15 तारखेला बी लावायला. हा तर रोप घेऊन आला वाघ साहेब म्हणे की आम्ही जर नाही काम दे तुम्हाला तर तुम्ही रेंजरच्या घरी भांडे घासायला सांगा का माझ्या घरी भांडे घासायला सांगा. मी म्हटलं तुम्ही आम्हाला काम दिलं म्हणून आम्ही आलो इथं. मग असं झालं आमचं. कधी बी आले की हे काम करा ते काम करा. आम्ही शेतामध्ये बी लावलं, झाडं लावले, पंडे येऊन टाकल्या, पुन्हा उजू काम केलं, काड्या लावल्या, पुन्हा खुरामपूरच्या सरपंचाला लावून दिलं की यायला हटवा इथून सयानं. खुरामपूरचा सरपंच आला की म्हणे की बाई तुम्ही इथून जा म्हणे. आम्हाला इथून आताच निघा म्हणे. इथून सयानं राहायचं नाही म्हणे. कोण येतं म्हणे. मा नावाचं काही बी करा म्हणे. कम्प्लेट करा मला कुठं बी न्या म्हणे. असा म्हणू लागला. मग वाघ साहेबांना सांगितलं की म्हणे की इथलचं मजूर आमचं मजूर लावू नका इथं कामाला. चौकीदार तुमचं इथलचं मजूर ठेवा. तुमच्या नावावर मी पैसे काढीन. 3 महिने झाले की आमचं म्हणणं आहे की आम्हाला कामावर घ्यावा. आम्हाला बंद करू नाही. महाराष्ट्र राज्य वनकामगार कृती समितीच्या वतीने काँग्रेस प्रदीप मधुकर अंबोरे विभागीय सरचिटणीस. आमच्या मजूर मागण्या आहेत की 1/11/1989 पासून 2004 पर्यंत शासनाच्या यादीमध्ये जे लोक कायम करण्यासाठी पात्र आहेत ते इथले पायगन साहेब जे DFO आहेत ते मान्य मागण्या मान्य करायला नाही. त्यांचे नाव यादी शासनाच्या दरबारी पाठवत नाही. वेळोवेळी आम्ही उपोषण करून आम्हाला भूलतापेचा आजार देतात आणि भूलतापेने करून तुम्ही उपोषण मोडा पण आमच्या मजुरांच्या पोटावर लात आहे. शासनाच्या यादीमध्ये कायम करण्यासाठी पात्र असून सुद्धा ते यादी पात्र पाठवत नाही आहे. 2019 यादीमध्ये पात्र असताना ती यादीही त्यांनी शासनाकडे दरबारी पाठवलेली नाही आहे. आणि आमचे लोणारचे मजूर जे 2004 पूर्वीचे आहे JD साहेबाच्या कार्यालय अमरावती यांनी सांगितलेल्या पत्राचा व्यवहार केलेला आहे की बा कोणताही 2 मजूर 1/11/1989 ते 2004 पर्यंत मजूर कोणताही कामावर मजूर बंद नाही केला पाहिजे. पण तिथले जे वाघ अधिकारी आहेत ते वेळेवरी आमच्या मजुरांना त्रास देतात आणि वेळेवर 80 रुपये रोजाने तुम्ही काम करता तुमच्या लायकी कामाची नाही आहे. तुम्ही माझ्या घरी भांडे घासण्यासाठी घ्या. आमच्या माय बहिणींना त्यांना गलिच्छ वातावरण करतात. आमच्या मजुरांना वेळेवेळी मानसिक त्रास देतात. तिथल्या सरपंच जो कुरणखेडचा आहे तिथं भडकावून त्यांना आमच्या महिलांना मारण्यासाठी त्यांनी धमकी दिली होती. त्याच्यासाठी आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलो आहोत. जिथपर्यंत वाघ अधिकारी निलंबित होत नाही तिथपर्यंत आम्ही मंडप सोडत नाही आणि जिथपर्यंत आमच्या मजुरांच्या मागणी करून शासनाकडे दरबारी पाठवत नाही तिथपर्यंत आमची मंडप सोडणार नाही. आणि माझे इथं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.